नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं क्लासवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीचा बोर्डाचा पेपर। यामध्ये सामाजिक शास्त्र यामधील इतिहास व राज्यशास्त्राचा आपला पेपर असणार आहे। एकूण 40 गुणांचा पेपर, यासाठी वेळ आहे आपल्याला 2 तास। चला तर सुरू करूया आजचा पेपर। यामध्ये पेज नंबर 1 वर सर्व आपल्याला सूचना देण्यात आलेल्या आहेत। व्यवस्थितपणे या सूचना व्हिडिओ पॉज करून बघून घ्यायच्या आपण। नंतर यामध्ये प्रश्न क्रमांक 1 अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करायचे, जे की एकूण 3 गुणांसाठी विचारण्यात आलेले आहे। यामधील 1, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र टिंबटिंब यांनी सुरू केले, यामधील अ, जेम्स ऑगस्ट हिकिन, 2, ब, सर जॉन मार्शल, क, ॲलन ह्यूम आणि द, मायकल फ्युलो। यानंतर 2, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्यातील पहिले सरसंचालक टिंबटिंब हे होते, ॲलेक्झांडर कॅमिंगहन, विलियम्स जोन, जॉन मार्शल आणि फेडरिक मॅक्स म्युलर। यानंतर बघू, कोलकाता येथील टिंबटिंब हे भारतातील पहिले संग्रहालय होय, गव्हर्नमेंट म्युझियम, ब, राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय, क, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय आणि ड, भारतीय संग्रहालय। यानंतर ब बघूया, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहायची, यामधील 1, बेंजामिन ट्युडेला स्पेन, 2, मार्को पोलो इटली, 3, इब्न बतुता भारत आणि 4, युआन शुआंग चीन। यामध्ये चुकीची जोडी ओळखायची व पुन्हा लिहायचे। यानंतर मल्लखांब शारीरिक कसरतीचा खेळ, कबड्डी मैदानी खेळ, आईस हॉकी साहसी खेळ आणि आट्यापाट्या बैठे खेळ, यामधील चुकीची जोडी ओळखायची आहे। यानंतर 3, जेम्स ऑगस्टिकी बेंगॉल गॅजेट, 2, बाळशास्त्री जांभेकर दर्पण, 3, भाऊ महाजन ज्ञानोदय, 4, लोकमान्य टिळक केसरी। प्रश्न क्रमांक 2, यामधील अ, दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची, कोणतेही 2 यामध्ये सूचना दिल्या त्यापर्यंत कृती करायची आहे, कोणतेही 2 लिहायचे। इतिहास विषयाशी संबंधित क्वेश्चनच्या संदर्भातील पुढील कालरेषा पूर्ण करायची, यामध्ये भारतीय ऐतिहासिक प्राचीन ऐतिहासिक कोश याचं वर्ष लिहायचं, त्याचप्रमाणे 1932 यामध्ये कोश लिहायचे, भारत वर्षीय राष्ट्रयुगीन चरित्र कोशाचं येथे वर्ष लिहायचं आणि 1946 यामधील कोशाचं येथे वर्ष लिहायचं आहे। यानंतर 2, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करायचे, यामध्ये विदेशी खेळ लिहायचे, ठीक आहे, ते 4 विदेशी खेळ लिहायचे आहेत। तसेच 3, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा, यामध्ये मृत संस्कृतीचा वारसा आपल्याला जपायचा आहे तो लिहायचा, 1, 2, 3 आणि 4। यामध्ये ब, थोडक्यात टिपा लिहा, कोणत्याही 2 येथे टिपा लिहायचे, जे की 4 गुणांसाठी, 1, वंचनांचा इतिहास, 2, वॉल्टवेअर आणि 3, लुरू संग्रहालय। यानंतर 3 बघायचे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा, यामधील 1, आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे, 2, वर्तमानपत्रांचा इतिहास या विषयाची गरज पडते, 3, खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो आणि 4, बाळशास्त्री बाळ ज पंडित यांचे आकाशवाणीतील क्रिकेटचे धावते समालोचक रंजक होत असे। याचप्रमाणे येथे पेज नंबर 7 वरील प्रश्न क्रमांक 4, दिलेल्या उत्तराचे वाचन करून त्याखालील प्रश्नाचे येथे उत्तरे लिहायचे आहेत। यामधील 1 प्रश्न बघूया, सोहगोळा ताम्रपट, हा ताम्रपट सोहगोळा येथे सापडला, हा ताम्रपट मोर्ड काळातील अथवा असावा असे मानले जाते, ताम्रपटावरील कोरीव लेखी ब्राह्मी लिपीत आहे, लेखाच्या सुरुवातीत जी चिन्हे आहेत त्यात पारसहित असलेला वृक्ष आहे, तसेच पर्वत एकावर एक असलेल्या 3 कमाने आहेत। हे चिन्हे प्राचीन आहात नाण्यांवरही आढळतात। 4 खांबांवर उभे असलेले 2-मजली इमारतींप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठारघरांचे निर्देशक असावेत असे अभ्यासकांचे मत आहे। या कोठारांमधील धान्य जपून वापरण्यात यावे असा यामध्ये उल्लेख दिलेला आहे। दुष्काळजन्य परिस्थिती निवारण करण्यासाठी याची काळजी घ्यावी हा संदर्भातील आदेश असा मानले जाते। सोहगोळा ताम्रपट कोठे सापडला, 2, सोहगोळा ताम्रपटावरील कोरीव लेख कोणत्या लिपीमध्ये आहेत, 3, सोहगोळा ताम्रपटाचे इतिहास साधन म्हणून स्पष्ट करा। त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक 5, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, कोणतेही 2 सविस्तर उत्तरे लिहायची, त्यामधील 1, उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा संबंध असतो, 2, आकाशवाणीतील इतिहास लिहा, 3, मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा आणि 4, पर्यटन व आतिथ्य क्षेत्राचा इतिहासाच्या विद्यार्थ्यांना कोणत्या व्यवसायाची संधी उपलब्ध आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 6 मधील, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करायची, त्यामधील 1, लोकशाहीचा गाभा म्हणजे प्रौढ मताधिकार, सत्तेचे विकेंद्रीकरण, राखीव जागांचे धोरण आणि न्यायालयीन निर्णय। यानंतर 2,
स्वातंत्र्यपूर्व काळात ओडिशातील टिंबटिंब या आदिवासी जमातीचे ब्रिटिशांविरोधी उठाव केले. यामध्ये अ कोळी, ब गोंड, क भिल्ल आणि ड रामोशी यानंतर. 7. पुढील विधाने चूक की बरोबर ते सगळ्यात स्पष्ट करायचे. कोणतेही दोन यामध्ये लिहायचे जे की चार गुणांसाठी विचारण्यात आलेले आहेत. त्यामधील पहिलं, न्यायालयाच्या विविध विषयांवरील निर्णयातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यात मदत झाली. 2. एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्याल हे राज्य सरकार ठरवते. यानंतर 3. ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. प्रश्न क्रमांक 8. अ पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणते 1-2 यामधील पहिलं, बहुपक्ष पद्धती. 2. जलक्रांती. ब दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची. कोणते 1 लिहायचे. त्यामधील पहिलं, पुढील ओघतक्ता पूर्ण करायचे. निवडणूक प्रक्रिया, मतदारसंघाची निर्मिती. यावरील 1, 2, 3 आणि 4 त्याचप्रमाणे पाहतो. मतमोजणी द्यायचे 4 टप्पे आपल्या इथे लिहायचे आहेत. दिलेले आकृतीबंध पूर्ण करायचे. महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष इथे लिहायचे. 4 पक्ष लिहायचे व पुढील प्रश्नांचे थोडक्यात उत्तरे लिहायचे. कोणतेही 1-2 गुणांसाठी न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयामुळे महिलांच्या सन्मानाने व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे. 2. चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज का असते.